श्री स्वामी समर्थ मी मिनल तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते श्रावण महिना हा सुरू झालेला आहे आणि श्रावण महिना हा अत्यंत अतिशय पवित्र महिना आहे आणि श्रावण महिन्याच्या प्रत्येक शुक्रवारी आईने आपल्या मुलांसाठी मुलांच्या रक्षणासाठी मुलं लहान असो अगदी पाळण्यातले असले तरी चालतील किंवा मोठे असतील कॉलेजला असतील किंवा बाहेरगावी कुठेही असतील तरी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी जीवतीची पूजा केली पाहिजे जरा जिवंतिका पूजन असे का म्हणतात आणि ती पूजा आपल्याला श्रावणी शुक्रवारी का करायची आहे याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आपल्याला प्रत्येक श्रावणी शुक्रवारी जर चारही शुक्रवार किंवा प्रत्येक श्रावणी शुक्रवारमध्ये नाही जमलं तर किमान एका शुक्रवारी तरी आपल्याला जीवतीची पूजा करायची जी आहे अशा प्रकारे हे जा हा जो फोटो आहे अशा प्रकारे मार्केटमध्ये बाजारामध्ये जरा जिवंतिका पूजन म्हणून हा फोटो उपलब्ध असतो तर तुम्ही हा फोटो मार्केटमधनं आणून तुम्हीही जरा जिवंतिका पूजन करू शकतात आपण आपल्या मुलांसाठी सर्व काही करत असतो मुलांना दीर्घायुष्य लाभावं मुलांचं रक्षण व्हावं त्यांचं करिअर खूप छान व्यवस्थित पार पडावं त्यांच्या आयुष्यामध्ये कधीच अडचण येऊ नये ते नेहमी यशस्वी व्हावेत यासाठी आई आपल्या मुलांसाठी प्रयत्न करत असते तर त्यासाठीच श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी ही जीवतीची पूजा करायची असते जर प्रत्येक शुक्रवारी केली तर अतिउत्तम पण नाही जमली तर एका शुक्रवारी तरी आपल्याला ही पूजा नक्की करायची आहे आणि पूजा झाल्यानंतर आपल्याला मुलांचं औक्षण करायचं असतं आणि ज्युतीच्या समोर प्रार्थना करायची असते की माझे मुलं जिथे कुठे असतील किंवा आपल्यासोबत जरी असतील तरी आपल्या मुलांचं म्हणजे माझ्या मुलांचं रक्षण कर आणि त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये यशस्वी होऊ दे अशी आपल्याला ज्युतीकडे प्रार्थना करायची आहे ज्युतीचा कागद श्रावण महिन्याच्या सुरुवातीस जो वार उदाहरणार्थ मंगळवार बुधवार शुक्रवार शनिवार येईल त्या दिवशी देवाऱ्याजवळ भिंतीवर लावावा त्याची पूजा आठवड्यातून चार दिवस करावी श्रावण शुक्रवारी कुलदेवीची व लक्ष्मी मातेची तसेच ज्योतीची पूजा करावी फुले आगाडा दुव दुर्वा यांची एकत्र करून केलेली माळ हळद कुंकू लावलेले एकवीस मण्यांचे कापसाचे गेज वस्त्र गंध हळदी कुंकू अक्षत लावून ज्योतीची पूजा करावी पूर्णाची पाच किंवा सात किंवा नऊ आपल्याला जेवढे जमतील तेवढे असे पूर्णाचे दिवे करून लक्ष्मी मातेची व ज्युतीची आरती करावी विड्यांच्या पानांबरोबर सुपारी व फळ ठेवून दूध साखरेचा व चणे फुटाण्याचा नैवेद्य दाखवावा त्या दिवशी स्वयंपाकात मुख्य म्हणजे पुरण घालतात बाकी स्वयंपाक वरण भात वगैरे जो आपण नेहमी करतो तसा स्वयंपाक करावा या दिवशी मुलांना वाण म्हणून आरत्या द्याव्यात देवाला रांगोळी काढून नैवेद्य दाखवावा सव्वाशिणींचे ताटाभोवती रांगोळी काढावी जेव्हा वेळेस बसण्यापूर्वी पानामध्ये पानापुढे विडा दक्षिणा ठेवून नमस्कार करावा जेवण झाल्यावर सव्वासिणीची खडा नारळाने ओटी भरावे ज्योतीची पूजा करून तिला औक्षण करून तिची आरती झाल्यावर घरातील लहान मुलांना पाटावर बसून त्यांना पण औक्षण करावे कुंकू अक्षता लावून चणे साखर फुटाणे व वा आरत्या वाण देऊन निरांजनात पाच वाती ठेवून त्यांचे औक्षण करावे व आपल्या मुलांच्या कल्याणासाठी व दीर्घायुष्यासाठी देवीकडे प्रार्थना करावी परगावी जर मुलं असतील तर चारी दिशेला औक्षण करून अक्षता टाकाव्यात म्हणजेच परगावी असलेल्या मुलांचे औक्षण केल्यासारखे के होईल त्या दिवशी देवीची ओटी भरावी मग नंतर शुक्रवारीशी जीवतीची कहाणी वाचावी तर तुम्हीसुद्धा उद्यापासून म्हणजेच श्रावणी शुक्रवारी जर तुम्हाला चारी शुक्रवार जमलेत जे काही जेवढे काही शुक्रवार आहेत तेवढे जमलेत नाही जमले तर एका शुक्रवारी तरी तुम्ही जरा का पूजन नक्की करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझ्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा धन्यवाद